महाराष्ट्राला आणि मुंबईला नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. खरंतर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी 2023 रोजी या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. आपण आत्ता वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेनमध्ये आहे. तुम्हाला मी या ठिकाणी कशा प्रकारे ही ट्रेन आहे, आतमध्ये कसं इंटिरियर केलेलं आहे, तसेच प्रवाशांसाठी असे एकदम आरामदायक प्रवास कसा राहील या दृष्टीने खरं तर ट्रेन बनवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आणि ही ट्रेन आता या ठिकाणी साकार झाली. दरम्यान यामध्ये आपण जर पाहिलं तर या सीट्स असतील किंवा इथे कोणते इन्फॉर्मेशन असेल किंवा आपत्कालीन दरवाजा असेल, आपत्कालीन काचा, एका डब्यामध्ये जर आपण बोललं तर 4 काचा ह्या आपत्कालीन लावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रत्येक सीटच्या बाजूला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण आपत्कालीन काच जर पाहिली तर ह्या जर एखादा अपघातिक स्थळ किंवा कोणत्याही प्रकारची जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर कशा प्रकारे तुम्ही यातून ही काच तोडून बाहेर निघू शकता, अशा प्रकारचा या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. एकूण या सीट्सकडे पण आपण पाहिलं तर आरामदायक अशा सीट्स आहेत. आणि जर आपण चार्जिंग पॉईंटसुद्धा या ट्रेनमध्ये देण्यात आले आहेत, जे या सीट्सच्या खालती या साईडला लावलेले आहेत. या ट्रेनच्या 3 सीट्सच्या खाली असे चार्जिंग पॉईंट्स आहेत, त्यामुळे आपण त्या चार्जिंग पॉईंटसुद्धा दाखवणार. तसेच आपण या डब्यामध्ये मधला भाग जर पाहिला तर या ठिकाणी जेवण असेल किंवा तुमच्या कोणत्याही साहित्य असेल ते ठेवू शकतो. अशा प्रकारे हा तुम्ही एक ग्रुप करून तुम्ही बसलात तर या ग्रुप बसून या ठिकाणी तुम्ही जेवू पण शकता आणि तुमचं सामानही ठेवू शकता. तुमचा गप्पांचा फडसुद्धा यामुळे चांगला रंगणार आहे. अनेकच या ट्रेनमध्ये विशेषतः चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कार अशा 2 प्रकारचे हे बसण्याच्या आसन व्यवस्था आहे. त्यामध्ये एक चेअर कारमध्ये ही अशी आरामदायक खुर्ची आहे. यामध्ये ही खुर्ची मूव्हिंग नाही आहे, परंतु तुम्ही याला नीम आराम बससारखे मागे पुढे करू शकता. आणि एक्झिक्युटिव्ह कारची चेअर आहे, ती तुम्ही गोल फिरवू शकता. जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर ती चेअर तुम्ही समोरासमोर आणू शकता. अशा प्रकारची ही सुविधा आहे. जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला जर मोटरमॅनशी किंवा कोणत्याही सुपरवायझरशी संवाद साधायचा असेल, ट्रेनमधील कर्मचाऱ्याशी संवाद साधायचा असेल, तर तुम्हाला या ठिकाणी एक डिव्हाइस देण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही थेट मोटरमॅनशी किंवा एखाद्या सुपरवायझरशी तुम्ही संवाद साधू शकता. पुशअप बटन हे करताय, पुश हे बटन दाबून तुम्हाला त्या संदेश द्यायचा आहे. तुमची बातमी म्हणजे तुमचं जे तुम्हाला जे काही म्हणायचं असेल किंवा तुमचं जे म्हणणं असेल ते ट्रेन ड्रायव्हरपर्यंत पोहोचेल, ट्रेन ऑपरेटरपर्यंत पोहोचेल आणि हे सर्व रेकॉर्ड करण्यात येणार आहे. तुम्ही या ठिकाणी माईक सिस्टीम जर बघितली असाल, बटन दाखवण्यात आलेले आहे. वेट आणि टॉकची सुद्धा या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आलेली आहे. यामुळे मराठी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा या ठिकाणी लिहून ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच तुम्हाला जर कोणत्याही परिस्थितीत जर मोटरमॅनशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही हे बटन दाबून त्याचे संवाद साधू शकता. आणि यावरती सर्व तुम्ही जे संभाषण केला, तुम्ही जो संवाद साधला तो सर्व रेकॉर्ड होणार आहे. अशा प्रकारची सुविधा आहे. आपण या ठिकाणी आपत्कालीन जर डोअर पाहिले तर एका डब्यामध्ये 4 आहेत, एक जो इथे आहे, एक जो मागे आणि आणखी पुढेसुद्धा आपत्कालीन बोर्ड. आणि यामध्ये चार्जिंग पॉईंटची जर सुविधा पाहिली तर चार्जिंग पॉईंट हे एक्झॅक्ट खाली सीटच्या खाली देण्यात आलेले आहे. चार्जिंग पॉईंट हे कधीतरी असं या साईडला लावलेलं असतात, आपल्या बाजूला लावले असतं, परंतु या सीटच्या खाली हे चार्जिंग पॉईंट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि प्रवाशांच्या मोबाईल हातामध्ये राहील, त्यामुळे अशा प्रकारचे हे चार्जिंग पॉईंट्स आहेत. तसेच लाईट सिस्टीम आपण बघितलं तर ही ट्रेन सुसज्ज आहे, ज्यामध्ये ACसुद्धा आहे, परंतु लाईट्ससुद्धा आहे. तुम्ही या लाईट्स तुमच्या पद्धतीने वापरू शकता. इथे जर दाबलं तर ही लाईट्स बंद होते, पुन्हा दाबलं तर ही लाईट्स चालू होते. त्यामुळे ही टच लाईट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. पहिल्यांदाच ट्रेनमध्ये अशा प्रकारची सिस्टीम लावण्यात आली आहे. तुम्ही फक्त प्रेस केल्यावरती ही लाईट बंद आणि चालू होते. या ठिकाणी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या सुसज्ज आहेत. खरं तर भारतामध्ये ही ट्रेन नवीन तंत्रज्ञानासाठी तंत्रज्ञान वापरून आणि भारतीय बनावटीची ही खास ट्रेन आहे. त्यामुळे एकूणच या ठिकाणी जर तुम्ही आरामदायी प्रवासाची जर तुम्हाला सवय असेल तर वंदे भारत ट्रेन तुमच्यासाठी आहे. सोलापूर ते मुंबई वाया पुणे अशी ही ट्रेन असणार आहे. तर शिर्डी साईनगर ते मुंबई अशीसुद्धा ही ट्रेन असणार आहे. दरम्यान 5.5 ते 6.5 तासांचा हा साडेसहा तासांचा हा सोलापूर ते मुंबईचा प्रवास असेल, तर 5.5 तासांचा शिर्डी ते मुंबईचा प्रवास असेल. एकूणच ही ट्रेन सकाळी 6 पासून ते संध्याकाळी, आपण पाहिलं तर सकाळी 6 पासून शिर्डीपासून सुटणार आहे आणि इथे मुंबईमध्ये 12:15 पोहोचेल. आणि एकूणच या ठिकाणी आपण जर पॅन्ट्रीज बघितली तर ही जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली असते, अशा प्रकारची ही सुविधा आहे. आणि एकूणच सर्व जे हा स्पेस जर बघितला तर सर्वात मोठा स्पेस देण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारे जर या ही AC ट्रेन आहे, त्यामुळे AC हवा लिकेज होऊ नये आणि कोणत्याही प्रकारे AC हवा बाहेर जाऊ नये म्हणून पूर्ण पॅक असं हे सिस्टीम करण्यात आलेलं आहे. आपण दोन्ही डब्यांमधलं जर अंतर पाहिलं तर दोन्ही डब्बे हे जोडलेले गेलेले आहेत. आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आपण दुसऱ्या ट्रेनमध्ये पाहिलं तर थोडासा गॅप असतो, डब्बे हलतात, अशा प्रकारे कोणत्याही व्यवस्था नाही. मात्र एक
चेअर कार मध्ये आपण हा वॉशरूम जर पाहिला तर छोटासा वॉशरूम देण्यात आलेला आहे. तुम्हाला मगाशी दाखवली होती ती चेअर कार होती, आता मी एक्झिक्युटिव्ह कारवर बसलेलो आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर ही आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही जर नाश्ता किंवा कोणत्याही प्रकारचं पेय तुमची बॉटल जर तुम्हाला ठेवायचं असेल तर सिम्पली हे असं तुम्हाला उघडायचं आहे आणि हे पुन्हा तुमच्या समोर असं प्लेट येईल. यामध्ये तुम्ही दोन ठिकाणी तुमचा ग्लास असेल किंवा बॉटल असेल ठेवू शकता, तुमचा नाश्ता वगैरे जो असेल ते ठेवू शकता, तुमची बॅग ठेवू शकता, पुन्हा फोल्ड करून हे तुम्ही पुन्हा यामध्येच टाकू शकता. अशा प्रकारचं हे टेक्नॉलॉजी आणि चांगली सुसज्ज अशी टेक्नॉलॉजीवाली ट्रेन आहे. आणि ही चेअर आहे ती खरं तर 180 डिग्रीमध्ये फिरते. गोल तुम्ही जर तुमचा ग्रुप असेल तर दोन्ही चेअर समोरासमोर आणू शकता. याच्यामध्ये तुम्हाला इथे दाखवलं आहे, प्रेस करून फक्त प्रेस करून असं ही चेअर आहे ती अशी गोल फिरवायची आहे. खरं तर गोल फिरवल्यावर ही चेअर तुम्ही असं फिरू शकता. घाट सिच्युएशन आहे, कुठे घाटाच्या बाजूला असेल आपण पावसाळ्यामध्ये खरं तर हे दृश्य तुम्हाला न्याहाळायचं असेल तर या अशी तुम्ही चेअर करू शकता. ही समोर असेल आणि तुमची जी दुसरी चेअर असेल ती सुद्धा समोर असेल. त्यामुळे तुम्ही ग्रुपमध्ये जर असाल तर तुम्ही असं समोरासमोर तुमचं संभाषण असेल, तुमचा गप्पांचा फड असेल तो चांगलाच रंगेल. आता पुन्हा तुम्ही ही चेअर सिम्पली असंच पकडून फक्त लाईट असं वेट असेल त्यांनी असं तुम्ही फक्त असं केलं तर ते पुन्हा लॉक होतं, पुन्हा ते प्रेस करून तुम्हाला ॲक्टिव्ह असं आहे. त्या सेम सगळं जे काही दिलं आहे तुम्हाला चार्जर पॉईंटसुद्धा या ठिकाणी दिलं आहे. चेअर कारमध्ये चार्जर आहे तो तुमच्या सीटच्या खाली असतील, परंतु या चेअरमध्ये तुमच्या सीटच्या इथे बाजूलाच बरोबर चार्जर असेल. आणि तुम्हाला पाय जर ठेवायचा असेल समोरच्या सीटवरती पाय ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर एक टेक्नॉलॉजी म्हणजे मस्तक बनवण्यात आलेलं आहे. हे तुम्ही पाय ठेवण्यासाठी वापरू शकता, तिथे लॉकसुद्धा करण्यासाठी त्याची सिच्युएशन आहे. अशा प्रकारची खरं तर एक्झिक्युटिव्ह कार आहे. सर्व प्रकारे सुसज्ज अशा सुविधांनी ही कार म्हणजे ही ट्रेन आहे, वंदे भारत ट्रेन ही आता मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दोन प्रकारचे शौचालय आहे. त्यामध्ये आपण दुसऱ्या प्रकारचं पाहिलं तर अशा प्रकारे उघडू शकतो आणि आतमध्ये आपण सुसज्ज असा स्पेस आहे. या ठिकाणी व्हीलचेअरसुद्धा नेऊ शकतो अशा प्रकारे ही बनावट आहे. एखादा जर हँडिकॅप व्यक्ती जर असेल त्याला व्हीलचेअरपासून न्यायचं असेल तर व्हीलचेअरमधून त्याला इथपर्यंत नेऊ शकतो, एवढा स्पेस हा इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि बसण्यासाठी सुद्धा सर्व सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. कशाप्रकारे हँडल्ससुद्धा आहेत आणि सर्व इथे नळसुद्धा देण्यात आला आहे. नळसुद्धा ऑटोमॅटिक अशा प्रकारचा चांगल्या सुसज्ज म्हणजे चांगल्या पद्धतीचा खरं तर हा नळ आहे. आणि ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा चांगल्या आहेत. शॉवरसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, शॉवरसाठी सुद्धा हे लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा जो वंदे भारत एक्सप्रेसमधला हा दुसरा टॉयलेट आहे खरं तर हा जो सुसज्ज असा आहे. आणखी एक आपण मगाशी पाहिला तो देखील चांगला आहे. तर अशी ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस नवीन तंत्रज्ञान असे सुसज्ज सोयी सुविधांसह उद्यापासून म्हणजेच 10 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी चालू होणार आहे. दरम्यान या सर्व धार्मिक स्थळ ही वंदे भारत ट्रेन आहे ती जोडणार आहे. एकूणच आपण या ट्रेनचा बाहेरील लुक जर पाहिला तर कशा प्रकारे तिची बनावट करण्यात आली आहे. खाली सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एखादं लाकूड असेल किंवा जनावर अडकलं तर त्याला ते पटरीवरून बाहेर ढकलण्यासाठी हे जे खालती तुम्ही जे पाहताय ते सुद्धा लावण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची सोय आणि सुविधा आहे. आपण या संदर्भातील ट्रेन संदर्भात अनेक माहिती सुद्धा जाणून घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ट्रेनचं उद्घाटन करतील म्हणजे लोकार्पण करतील. 16 डब्यांची ही ट्रेन असून 1100-1150 प्रवासी एकाच वेळीला सर्व प्रवासी आहेत ते या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ शकते अशी कॅपॅसिटी या ट्रेनमध्ये आहे. नवीन तंत्रज्ञान सुद्धा या ट्रेनमध्ये आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मेक इन इंडिया आणि हे जर तुम्ही या ठिकाणी पायरी जर बघत असाल तर अशा सोप्या पद्धतीने कोणताही व्यक्ती पायरी चढून आतमध्ये येऊ शकतो. या ठिकाणी मोटरमॅन म्हणजे गार्ड असतात. या ठिकाणी ही ट्रेनची जर स्पीड्स बद्दल आपण सांगायला गेलं तर एका म्हणजे 60 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर पर आवर एवढी स्पीड पकडते. 180 स्पीड या ट्रेन ही ट्रेन घेऊ शकते. परंतु मुंबई आणि सोलापूर ते मुंबई शिर्डी अशा प्रकारे 160 ते या स्पीडवरती ही ट्रेन धावू शकते. सर्व प्रकारे सुसज्ज अशा सुविधांनी कार म्हणजे ही ट्रेन आहे, वंदे भारत ट्रेन ही आता मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी असणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील पॉल, स्वप्नील जाधव, माय महानगर, मुंबई.